नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी सतीश महाले आज आपल्यासोबत गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी चिन्मयजी गोतमारे आहे. हे कोविडबाबत जनजागृती करता आपल्याला विस्तृतने सांगणार आहे. जे नवीन व्हॅरियंट आहे JN1 आणि त्याच्यामुळे काही केसेस कोरोनाच्या वाढत चाललेल्या आहेत राज्यभरामध्ये, त्याच्या बाबतीमध्ये एक राज्यस्तरावरची आढावा बैठक माननीय मुख्यमंत्री माननीय आरोग्यमंत्री यांच्या स्तरावर पण झाली. त्यानंतर जिल्ह्याच्या पातळीवर आपण एक बैठक घेतलेली आहे ज्यामध्ये आपण जे आतापर्यंत ऑक्सिजन प्लांट्स लावलेले आहेत, त्याच्यानंतर आपल्याकडच्या ज्या RT-PCR किट्स आहेत, तसंच जे रेमडेसिवीर किंवा कोरोनामध्ये प्रिव्हेन्शनसाठी आपण ज्या काही मेडिसिन्स देतो त्यांचा आपण आढावा घेतलेला आहे. सद्य परिस्थितीमध्ये आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये औषधांचा साठा उपलब्ध आहे व गोंदियामध्ये तशाही केसेसची आपल्याला अद्याप काही वाढ दिसलेली नाही आहे. पण हा थंडीचा काळ असल्यामुळे अशा ह्या काळामध्ये श्वसनाचे काही आजार होऊ शकतात, त्यामध्ये कोविडच्या केसेस पण वाढू शकतात. त्यामुळे आपण मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की अद्यापही त्यांनी कोविड ची जेव्हा आपण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लागण झालेली होती त्यावेळी ज्या प्रकारच्या आपण उपाययोजना केल्या किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतलं, सॅनिटायझेशनबद्दल घेतलं, सोशल डिस्टन्सिंगबद्दल घेतलं, मास्क वापरण्याबद्दल घेतलं, ते घ्यावं. खास करून जे वृद्ध व्यक्ती आहेत, ज्या गरोदर महिला आहेत, त्यांनी तसंच लहान मुलांनी यासाठी काळजी घ्यावी. शासनाच्या स्तरावरनं प्रशासनाच्या स्तरावरनं आम्ही काळजी घेतोय आणि जे क्युरेटिव्ह मेजर्स आहेत किंवा ज्या उपाययोजना उपचार पद्धती उपचाराच्या ज्या सुविधा आहेत त्यांचा आढावा झालेला आहे. सध्या तरी आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत आणि यापुढेही आम्ही रेग्युलर आढावा या विषयाचा घेत राहू.